नमस्कार मित्रांनो, मी माझ्या बकरीवाले यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. यूट्यूबमध्ये जाऊन बकरीवाले BAKRIWALE टाईप करा बकरीवाले, आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आमचे मराठीत आणि हिंदीतले बकरी पालन, गोट फार्मिंग आणि शेतीविषयी व्हिडिओ बघा कमेंटमध्ये, तसेच मला विषय सुचवा व्हिडिओ बनवायला, आणि चला व्हिडिओ सुरू करूया. थँक्यू. मित्रांनो, फार्मवर इंजेक्शन द्यायची कधी गरज येते, कधी डॉक्टर उपलब्ध होत नाही, त्यामुळे या व्हिडिओमध्ये आम्ही निपकर डॉक्टरचे, आमचे हुशार मित्र डॉक्टर चव्हाण यांच्याद्वारे तिन्ही प्रकारचे इंजेक्शन मसलमध्ये, वेनमध्ये, कातडीखाली समजून सांगत आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, आणि लाईक आणि कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला सुरू करूया. काही सोबत काही जुलाब असतील किंवा भूक लागत नसेल त्यासाठी काही पावडर असतील, त्यासाठी गोळ्या, पावडरी, पातळ औषधी, हे सपोर्टिव्ह डोस आपल्याला द्यायचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपलं मॅनेजमेंट आहे, तुम्ही हे नुसतं बाजूला काढलं तसं करणे, चांगल्या क्वालिटीचं खायला घालणे आणि सतत लक्ष राहणे, त्याचा परत आढावा घेणे. इंजेक्शन केल्यानंतर परत तास, दीड तासाने, दोन तासांनी परत तुम्ही जाऊन आवर्जून बघा. लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. की आपण समजा काय केलं त्याला प्रतिसादच नसेल तर मग मात्र इंजेक्शन बदलायची गरज आहे. तर असं सतत सारखं लक्ष आजारपणाच्या बाबतीत फार्मवर. सर, बेसिक काय काय त्रास होतात जास्त करून? सर्दी, खोकला, जुलाब. सगळ्यात जास्त करून शेळ्यांमध्ये मेन करून जुलाब आणि सर्दी हेच खूप आजार राहतात. आणि 3 महिन्यापर्यंतच्या कार्डांमध्ये जर ते आजार झाले तर त्याच्यातच तुमची कार्डांची मरतूक मोठ्या प्रमाणात होते. आणि 5-6 महिन्याच्या पुढे करडं गेली की तेवढी प्रतिकार शक्ती त्यांच्यात येते. विशेष करून मरतूक, हायर मरतूक ही कार्डांमध्येच होत असते. आणि जुलाबामध्ये डिहायड्रेशन होतं, जुलाब होतात, रक्तातलं पाणी कमी होतं, अशक्त होतात आणि करडं मारतात. त्यांच्यावर काय उपचार वगैरे? त्याच्यामध्ये आपण टप्प्याटप्प्यानं बघूया उपचार काय काय करायचे. तर आता इंजेक्शन, आता इंजेक्शन जे आपले आहेत देण्याचे मार्ग कुठले कुठले सांगतो. किरकोळ स्वरूपात असेल तुम्ही गोळ्या, पावडरी, पातळ औषधी, तोंडावाटे देऊ शकता. शक्यतो जे तोंडावाटे पातळ औषध द्यायचं त्याला तुम्ही सिरिंजच वापरावे. पावडर असेल तर बारीक पावडर करा, सिरिंज न पाजा, बाटलीने वगैरे पाजायला जाऊ नका. ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, तोंडात फुटून धोका होऊ शकतो. त्यासाठी 20 मिलीच्या 10 मिलीच्या सिरिंजनं सावकाशपणे दाढेखाली देऊन पाजायचे. इंजेक्शन द्यायचे ते मार्ग असे की एक तुम्ही मांसामध्ये ज्या इंट्रामस्क्युलर म्हणतो की मांसामधली इंजेक्शन हिथंच द्या. बऱ्याचशा वेळा लोक सजेस्ट करतात हिथं किंवा हिथं, पण इथं रक्तवाहिनी असली होती, त्याच्यात जर रक्तवाहिनीत दग गेलं तर पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. त्यामुळं मानेशेजारी हा जो भाग आहे, हे जे हाड आहे, खांद्याचा हाड त्याचा पसला हा जो भाग आहे, एवढ्या भागामध्ये तुम्ही इंजेक्शन किंवा लसी टोचू शकताय. इंजेक्शन जे करायचं ते मांसात करायचं, ह्या दिशेने करायचं, म्हणजे तुमची सुई ह्या दिशेने पाहिजे. इकडे गेला तर काय होईल, मेंदूची शेपटी अशी गेलेली असते. चुकून जर मेंदूच्या मध्यभागी इंजेक्शन सुई गेली आतमध्ये तर ते पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतं किंवा जनावर दागा होऊ शकतो. इकडे जर खाली द्यायला गेला तर इथं मोठी रक्तवाहिनी असते. जी इंजेक्शन समजा मांसातच द्यायचं, रक्तवाहिनीत द्यायचं नाही, ते इंजेक्शन चुकून रक्तात गेलं तरी शिळी दागा होऊ शकते. त्यामुळे द्यायची जी दिशा आहे तुमची, ती ह्या दिशेला द्यायची, विरुद्ध ह्या दिशेला. ज्या काय सुया तुम्ही वापरणार आहात सर, सुया तिची जाडी 20 गेजची म्हणतात आणि लांबी 1 इंच. जास्त लांबडी सुई असेल तर काय होईल? मध्येपर्यंत जास्त डीप मध्ये जाईल आणि त्याच्यात परत हा स्पायनल कॉर्ड किंवा मज्जा रज्जू म्हणतो आपण, त्याच्यात ते जाण्याची जास्त शक्यता. इंटरनल ब्लीडिंग वगैरे शक्यतो. शेळ्या मेंढ्यांमध्ये तुम्ही 20 नंबर आणि 20x1 अशी 20x1 ही लेंथ आणि जाडी असावी सुईची. फार जर पातळ सुई असेल तर काही वाकून जाते, फास्ट द्यावी लागतात. उदाहरणार्थ ती एक ऑक्सिल आहे, तुम्ही जर स्लो देत बसला 1, 2, 3, 4 असं करत बसला तर ते इरिटेट होतं, त्याला जळजळतं इंजेक्शन. काही केस असे असतात की शेळ्यांना ते सहन होत नाही, मेलोनेक्स वगैरे पण, तर ते इंजेक्शन फास्ट द्यावं लागतं. त्यासाठी तुम्हाला ह्या जाडीची सुई सगळ्यात योग्य असेल. आणि ते सर बारीक अशा बेंड पण होणार, आणि हल्ली तर सुई मोड गाठ होते तिथे परत, खूप छोटी सुई असेल तर शक्यतो हे इंजेक्शन 20x1 हे शेळ्या मेंढ्यांसाठी परफेक्ट माप आहे. आता हे कुठले? तर हे इंजेक्शन जे द्यायचंय आता मी एकच तुम्हाला दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, इंजेक्शन द्यायला कायदेशीर तशी तुम्ही जरी शेळी मालक असला तरी तुम्हाला परवानगी नाही, पण हे तुमच्यासाठी म्हणून, कारण दरवेळी डॉक्टर तुम्ही बोलवू शकत नाही.
तर शिकून घ्यायचं, व्यवस्थित शिकायचं. तर हे इंजेक्शन तुम्ही देताना मी सांगितलं त्याप्रमाणे ह्या बोटाचा सपोर्ट इथं द्या, हे बोट इथं पुढे लावू नका, तुमच्या बोटाची गांड सुईला लागेल आणि ते सुई बरोबर त्या शरीरात जाईल. इथं सपोर्ट द्या, इयर नसावा. मागाशी सांगितल्याप्रमाणे की 10 किलोला 1 मिली होतं, अंदाज बांधायचा. प्रत्येक वेळी गेला रानात की भर शिळीचं वजन असं करत बसू नका, अंदाज बांधा. अर्धा मिली इकडे तिकडे होऊ शकतो. 10 किलोला 1 मिली कोणतं इंजेक्शन? शेळी आणि मेंढीसाठी हे आपण टोचायचं तर इथं टोचायचं. इथं टोचल्यानंतर शक्यतो हा पिस्टन आहे, हा पिस्टन मागं ओढून बघा. इथं जर रक्त दिसलं नाही तर योग्य ठिकाणी आपण टोचलंय आणि टोचून टाका. टोचल्यानंतर चांगला मसाज करा, रक्त आलं नाही पाहिजे. फक्त मी हा पिस्टन माग ओढा म्हणजे हा पिस्टन ओढल्यानंतर इथं जर रक्त दिसलं तर आपली जागा चुकली. थोडस माग काढून घ्या, दुसऱ्या ठिकाणी काढून परत. आणि एक लक्षात घ्या, आपल्याला इंजेक्शन केल्यावर किती दुखतं त्रास होतो, नाही तर उगे कोणतरी आले गप्पा टप्पा चालले सुई खोपातले आणि असं गप्पा मारत बसले असलं करू नका. आणि साधारण रोजच रोज उपचार झाल्यानंतर संध्याकाळी वेळ ठरवा, त्या वेळेला तुम्ही सगळे ते सुई सिरिंज हे चांगलं पाण्यातून उकळून स्वच्छ घ्या. शेवटी प्रत्येक गोष्टीत इकॉनॉमिक बघायचं आपल्याला. प्रत्येक शिळीला तुम्ही नवी सुई नव सिरिंज आणत बसायची काही गरज नाही. तर एक संध्याकाळी सगळं क्लीन करून घ्या, निर्जंतुक सगळं. दुसरं कुठलं द्यायचं वापरू? आयुर्वेदिक इन वेन. आता मांसातलं एक झालं, जे काय लसी टोचणार आहे आपण, तर ह्या लसी तुम्हाला अशी कातडी उचलून द्यावं लागतं. शेवटी सगळं जात हे कुठल्या एका शरीरात जाते, परंतु देण्याचा मार्ग वेगवेगळा आहे. काही स्लो जातात, काही हळूहळू पसरतात तिथं आणि मग ते शरीरात जातात. अर्जंट काही केसेस असतील, महत्वाचे जनावर आहेत आणि तुम्हाला रिकव्हरीसाठी वेळ नाही दिला, फास्ट झालं पाहिजे. जसं आपल्याला सलाईन द्यायची गरज येते तशी काही इंजेक्शन येतं तुम्हाला शिरेतून द्यावी लागतात. तर शिरेतून इंजेक्शन द्यायचे काही ठिकाणी आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये शिकवलं होतं कानाच्या शिरा. आता ह्या शिरा केवढू शेत बघा, आमच्या मास्तरलाच येत नव्हतं ते आयुष्य कसं द्यायचं. तर मानेची जी शिर असते ती मोठी शिर असते आणि तिथं दिलं की फास्ट विद इन सेकंड पूर्ण शरीरभर त्या औषधाची ऍक्टिव्हिटी चालू होते. तर अशी पाय टाकायचा, शिरीची मान एका बाजूला करून घ्यायची आणि इथं ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला अलीकडे थोडस तुम्ही मागे जाऊन इथं शिर असते मोठी, इकडे एक असेल किंवा इकडे एक असेल. तर इकडे तुम्ही काय करायचंय, हा अंगठा इथं खाली दाबून ठेवायचाय. अंगठा खाली दाबून ठेवला की इथं शिरी उभी राहिली बघा, दिसते एकदम मोठी शिरी उभी राहिली. वरती हलतय बघ, इथं इथपर्यंत इथं हात लागला, वरती हलतय वरती हलतय. हा ती शिर आली, मोठी शिर आहे ती. काय विवाले दिले ना हो निखिल शेट मला इथं होतील. तर तुमची सुई जी आहे ह्या दिशेनं द्यायची आपल्याला, बरोबर सरळ त्यामध्ये गेली पाहिजे बघेन मध्ये. तर ही देताना ही दिली आणि क्रॉस चेक करण्यासाठी काय आलं पाहिजे, रक्त आलं, रक्त यायला पाहिजे म्हणजे योग्य वेन मध्ये आलं पाहिजे. आणि मग तुम्ही स्लोली देऊ शकताय. ओके, प्रेस करा. काही काही वेळेस सुई आल्यानंतर तसंच तिथं थोडंसं पंक्चर राहतं, रक्त ब्लिडिंग होऊ शकतं. तिथं नाही लक्ष दिलं की माशी आसाडी घालून तिथं जखम व्हायची. टोपी स्क्वेअर वगैरे मारून द्यायचं असेल तर पाहू ना साहेब, जास्त जंगली असेल तर इथं क्लिपिंग करा, केस कात्रीनं काढून. आता आमचा सवयीचा भाग आहे तुम्हाला ही. आता गरीब शेळी पण काही काही आगाव असतात सर, तेव्हा एकदम त्यांना पकडलं गेलं. म्हणजे मोठे डोसेस आहेत ते फक्त तिथं द्यायचे, मोठे म्हणजे अर्जंट जे आहे आणि तिथं तुम्ही फास्ट द्यायची गरज आहे थोडक्यात. त्याच्यावर दिलेलं असतं इंजेक्शन. आता इथं लिहिले फॉर आय एम यूज ओनली, आय एम म्हणजे इंट्रामस्क्युलर फक्त मांसात, म्हणजे पहिलं जे दिलं ते. आणि इथं लिहिलंय की आय एम ऑब्लिक आय व्ही, म्हणजे मांसात सुद्धा देऊ शकताय आणि वेन मध्ये देऊ शकताय. तर शक्यतो ती बघा, प्रत्येक बॉटल वर असते सगळे सलाईन. तर आपण सर ती ही पण द्यायची
सबकट दाखवतो. ज्या लसी म्हटलं तर त्या सबकट किंवा कातडी खाली आपण देतो. एक फक्त डेमो दाखवतो तुम्हाला. तर त्याच्यात तुम्ही अशी कातडी उचलायची, ही तर मोठी जागा असते. तिसरा प्रकार इंजेक्शन आणि हे द्यायचं एक मिनिट हेट नको असू दे. तर हे नुसतं तुम्ही हे पुश केलं आणि एक एक मिली लस असेल ती लस टोचली. फक्त इथं काय काय केसेस मध्ये असं होतं की इकडून टोचलं नको तिला त्रास द्यायला, इकडून टोचलं आणि इकडे बाहेर आलं आणि इकडं खाली बघत नाही लक्षण दिलं हा एक मिली पिचकारी बाहेर वाढली तर ती लस प्रॉपर होणार नाही. त्यामुळे कातडी खरेदी आणि चांगलं पसर कातडी आणि मसलच्या मध्ये आलं एकच लेअरवर ते तिथं राहणार आणि तिथं मग हा आतला मांस आणि वरची कातडी त्याच्यामध्ये दोघींच्या मध्ये पसर हिला सबकट म्हणतात. हे सबकट झालं म्हणजे इंट्रामस्क्युलर झालं, सबकट झालं, आयव्ही झालं. अगदी हजारो केसेस मध्ये म्हणजे ते शक्यतो तुम्ही करू नये फक्त तुमच्या माहिती असावं. काही वेळेस डोळ्याचा प्रॉब्लेम होतो की पूर्ण नजर गेलेली असते तर त्या केसेस मध्ये ही जी डोळ्याची पापणी आहे ही जी डोळ्याची पापणी तर ह्या पापणीच्या थरामध्ये इंजेक्शन द्यायची गरज पडते. पण त्याला खूप मधल्या बाजूला सर हा इथं इथंच तुम्ही दिली सर कधी हा दिलेत ना भरपूर तर इथं दिलं म्हणजे त्या डोळ्याच्या केसेस मध्ये. पण तुम्ही काय प्रयोग करू नका, हल्ली बिल्ली तर आहे डोळा. आणि सर काय काय कोणत्या केस मध्ये लागते? काही कारणानं नजर गेली असेल. एक केस अशी होती की त्या माणसानं जवळपास 35,000 विजापुरी मेंढा आणला होता. डोळे तर दिसताना अगदी नॉर्मल दिसत होते म्हणजे काहीच झालंय असं वाटत नव्हतं. पण तो ब्लाइंड झाला होता म्हणजे मोबाईल वरती जे दिसते त्याचा आणि सिम कार्ड मधला काहीतरी म्हणजे डोळा आणि मेंदूतला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. एक तर आयदर मारामुळे झाला असेल किंवा काही व्हायरल असेल त्याच्यामुळे. तर त्याला मग ते इंजेक्शन दिलं आणि तो 100% क्लिअर झाला. लगेच दुसऱ्या दिवशी इंजेक्शन त्याच्यात बेटनेस ऑल म्हणून इंजेक्शन आहे. द्या मामा देऊन पा आयडिया तर घ्या. कातल्यावर ओढायचं नाही जास्त इंट्रामस्क्युलरच जास्त असतात आपल्याला 80% आणि आली तर डॉक्टरला बोलून घ्या कारण की आम्हाला 1-2 वर्ष लागले मला प्रॅक्टिकल शिकायला. तर हा जो भाग आहे तो आणि घाबरायचं नाही मागच्या बाजूला कातडी उडू नका. कातडी उडू नका डायरेक्ट. हा बरोबर आहे. करा पुश करा पुश. प्रशिक्षणाला आलेले आमचे प्रशिक्षणार्थी मामा हे प्रॅक्टिकली आम्ही यांना इंजेक्शन द्यायचं शिकवतोय. निखिल अभंग सरांच्या फार्मवर निधी गोट्स पलटण थोडं चोळून द्यायचं. ओके मामा पहिल्यांदाच दिलं इंजेक्शन. अरे बापरे एक नंबर. आणि इंजेक्शन देताना एकदम खूप सच. आता कोणाला अडचण आली मामांना फोन करा. एकदम खूप सच कारण तसं करत गेलो आपल्याला सुई जर असं टोचत टोचत गेलो दुखत दुखत एकदम पुश केलं हार्ट होत हार्ट होत. आता हे आयव्ही आहे शिरेतून द्यायचं चांगलं. आणि मगात शी कंबर आणि ही कंबर हे हात बघा बरं तुम्हाला काय फरक जाणवतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. अजून काही विषय असतील तर कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपवरून मला विषय सुचवा. थँक्यू.